केळीच्या प्लॉटवर बऱ्याचशा प्रमाणात माझ्याकडं व्हायरस आला. एवढं व्यवस्थापन असताना माझ्या प्लॉटला व्हायरस का आला? अॅग्रेसरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची माझी भेट झाली तर त्यांनी माझ्या प्लॉटवर व्हिजिट दिली. त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, कीटकनाशक व्यवस्थापन असेल, तर हे कशा पद्धतीने केलं पाहिजे, एकदम चांगल्या प्रती त्याचा मला रिझल्ट मिळाला. फ्रूट मॅनेजमेंट, की फाण्या किती ठेवायच्या, जवळजवळ 3.5-4 फुटापर्यंत त्याच्या बुंद्याची साईज मला मिळाली. झाडाकडे जर आपण बघितलं तर त्याची जी काही लेंथ आहे तर ती पण 1 फुटापेक्षा पण जास्त, 35 किलोची सरासरी रास या झाडाची पडू राहिली. म्हणजे ज्यावेळेस उत्पन्न येतं त्यावेळेस शेतकऱ्याला त्याचा आनंद मिळत. जे काही प्लॉट आहे तर त्याला रेट पण चांगला मिळाला, त्यांना दिलेला आहे आपण, त्यांनी तो खरेदी केलेला आहे, अतिशय आनंदाने खरेदी केलेला आहे चांगली रक्कम देऊन. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण खामगाव तालुका नेवासा येथील अॅग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं तंत्रज्ञान वापरून जो केळीचा प्लॉट तयार केला आहे तर त्या तेथील शेतकरी श्री संतोष आगळे आपण यांच्या प्लॉटवरती आज आपण आलो आहोत. तर आपण त्यांचं या प्लॉटविषयीचं मनोगत जाणून घेऊया. नमस्कार, मी श्री संतोष शंकर आगळे, मुक्काम खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, येथील माझा प्लॉट आहे. मी पूर्वी केळीचा प्लॉट करत होतो पण केळीच्या प्लॉटवर बऱ्याचशा प्रमाणात माझ्याकडं व्हायरस आला आणि व्हायरस आल्यानंतर मी थोडा चिंताग्रस्त झालो होतो की एवढं व्यवस्थापन असताना माझ्या प्लॉटला व्हायरस का आला. परंतु जे काही अॅग्रिसरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची माझी भेट झाली आणि सहज विचार त्यांच्याशी विषय काढला गेला की प्लॉटवर अशा अशा पद्धतीने आहे, तर त्यांनी माझ्या प्लॉटवर व्हिजिट दिली. व्हिजिट दिल्यानंतर ती प्लॉटचं जे काही व्यवस्थापन आहे, की जमिनीची मशागत असेल, त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, कीटकनाशक व्यवस्थापन असेल, तर हे कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर त्यांनी ते वेळोवेळी काय केलं मला त्याचं मार्गदर्शन केलं. नंतर मार्गदर्शन केल्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये काय झालं तर एकदम चांगल्या प्रती त्याचा मला रिझल्ट मिळाला. रिझल्ट मिळाल्यानंतर त्याच्यानंतर जे काही केळी माझी जणले, म्हणजे जणल्याच्या नंतर त्याचं जे काही फ्रूट मॅनेजमेंट आहे, तर ते फ्रूट मॅनेजमेंट, की फाण्या किती ठेवायच्या, कशा पद्धतीने फाण्यांची संख्या कमी करायची, तर ते सगळं व्यवस्थापन त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन देऊन तर ते मी अशा पद्धतीने केलं, तर त्याचा मला रिझल्ट चांगला आला. नंतर जर बघितलं की केळीच्या फोडाचं म्हणजे बुंद्याची जर साईज बघितली तर साईज पण अतिशय मला चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे. जवळजवळ 3.5-4 फुटापर्यंत त्याच्या बुंद्याची साईज मला मिळाली. त्याच्यानंतर ही जी काही झाडाकडे जर आपण बघितलं तर त्याची जी काही लेंथ आहे तर ती पण 1 फुटापेक्षा पण जास्त मला त्याची लेंथ मिळालेली आहे. आणि त्याचं वजन जर देखील बघितलं तर सरासरी 35 किलोची सरासरी रास या झाडाची पडू राहिली. मग असा आपण जर विचार केला तर ते केळीचं जे काही उत्पादन आहे तर ते अतिशय चांगल्या प्रतीमध्ये काय उरायला तर मिळू राहिलंय. आणि त्याचा काय होतोय तर आनंद आहे. म्हणजे ज्यावेळेस उत्पन्न येतं त्यावेळेस शेतकऱ्याला त्याचा आनंद मिळतो. भाग्याची गोष्ट अशी आहे की जी काही अॅग्रिसर्च कंपनीचा जो काही प्लॉट आहे तर पूर्ण नियंत्रण हे काय तर त्या अॅग्रिसर्च इंडिया कंपनीचं या प्लॉटला झालेलं आहे. 100% यूज केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट चांगल्या प्रतीत मिळालेला आहे. आपण जर बघितलं ना तर खरोखर की सर्वांनी देखील त्याचं काय केलं पाहिजे तर या अॅग्रिसर्च कंपनीचं मार्गदर्शनानं प्लॉट करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कारण त्याचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीनं काय होतंय तर ते मिळतंय. आणि जे काही प्लॉट आहे तर त्याला रेट पण चांगला मिळालाय. आपण तो प्लॉट काय केला आहे तर तो ठोक एका व्यापाऱ्याला देऊन टाकलेला आहे आणि त्यांनी पण आपल्याला चांगल्या भावामध्ये आपला प्लॉट काय केला तर घेतलेला आहे. हे आपले युसुफभाई शेख, हे आपले बाग आपला त्यांना दिलेला आहे आपण, त्यांनी तो खरेदी केलेला आहे अतिशय आनंदाने खरेदी केलेला आहे चांगली रक्कम देऊन. तर तेच आपलं केळाची क्वालिटी वगैरे ती आपल्याला सांगते. नमस्कार, मी दहीगावचा युसुफभाई बागवान. मी केळीचा व्यापार झाले 15-16 वर्ष तसं करतोय, पण अशी केळं मला कापायला पहिल्यांदा भेटली. एकदम सुपर क्वालिटीची व्हरायटी ह्या खामगावची. खामगाव परिसरातले प्रगतशील शेतकरी शंकर नाना पाटील आगळे
हा यांचा बाग आहे. आम्ही खरेदी केलेलं आहे, विकता घेतलेला बाग हा. आणि अशी व्हरायटी मला पहिल्यांदाच कापायला भेटली, एकदम सुपर क्वालिटीची, एकदम वादेवाद वादेदार माल, एकदम सुपर फाईन क्वालिटीचा माल आहे. मला माझी अशी इच्छा आहे की आपण सर्व शेतकऱ्यांनी पण देखील की विचार करावा आणि विचार करून की या कंपनीकडं आपण वळले गेलो पाहिजे. कारण की पारंपरिकत शेती करून आपल्याला तो रिझल्ट मिळणार नाही. आपल्याला कुठंतरी चांगल्या टेक्निकली आपल्याला त्याचा विचार करून की या कंपनीकडं जे काही त्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत तर त्याचा आपण यूज करून की आपण तो प्रयत्न करावा अशी माझी सर्व शेतकऱ्याला काय आहे तर कळकळीची विनंती आहे. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद.